हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू लेक्चर. माय नेम इज रोहन श्रीधर खेडेकर. सो आतापर्यंत तुम्ही मला फक्त काही डाउट्स वगैरे विचारणे इथपर्यंत ओळखत होतात, कारण की लेक्चर नितेश सरांचे येतात, मी डाउट सॉल्विंग साठी असतो तुमच्या इथे. ठीक आहे, सो आजचं आपलं जे लेक्चर आहे ते ऑब्व्हियसली डेडिकेटेड टू पेपर डिस्कशन आहे. तुम्ही पेपर व्यवस्थित दिलेला असेल अशी अपेक्षा आहे, नक्की तुम्ही चांगला स्कोर केलेला असणार आहे आणि जे काही तुमचे डाउट्स असतील ना ते या डिस्कशन मध्ये क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, सो आपण सर्व क्वेश्चन डिस्कस करणार आहे प्रॉपरली स्टेप वाईज. सो प्रॉपरली लक्ष द्या, लेक्चर पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण कुठे चुकलो किंवा कुठे गडबड केलेली आहे. ठीक आहे, चला सुरू करूया आजचं लेक्चर. सो फर्स्ट प्रॉब्लेम्स, जे सुरुवातीचे काही प्रॉब्लेम होते ते खूप इझी होते. ओके, सो इथे दिलेलं आहे एक्स बिलॉंग्स टू व्हॉट. आता डेफिनेटली इथे बघा, इथे एक्स स्क्वेअर आहे. सो जेव्हा हे मी स्क्वेअर काढणार आहे म्हणजे रूट घेणार, बरोबर आहे. रूट घेतल्यानंतर मला दोन्हीकडे पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हॅल्यूज मिळतील. अशा वेळी मी काय लिहू शकतो, मायनस बी मायनस ए युनियन बी कॉमा ए. ठीक आहे, हे मी लिहू शकतो. आता ऑब्व्हियसली हे ए आहे, हे बी आहे. ठीक आहे, म्हणजेच मी काय लिहू शकतो, मायनस रूट सेव्हन. ऑब्व्हियसली इथे मी रूट घेणारच आहे आणि इथे मायनस झिरो लिहा नाही तर झिरो लिहा, काय फरक पडतोय. सो इथे अगेन इथे झिरो आणि इथे रूट सेव्हन, ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, आता ह्याला मी हे ऑप्शन मला दिसत तर नाही आहे, पण ह्याला मी असं मॉडिफाय करू शकतो. हे तुम्ही बघितलेलं आहे, शिकलेलं आहात. सो हे ऑप्शन तुमच्याकडे आहे ते ऑप्शन नंबर सी. सो क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पण इझी होता बघा. एक्स बिलॉंग्स टू फोर मायनस फोर कॉमा सिक्स अँड वन अपॉन एक्स बिलॉंग्स टू व्हॉट. ओके, आता इथपर्यंत आल्यानंतर पहिली गोष्ट मी काय बघणार की स्क्वेअर ब्रॅकेट आहे म्हणजे मायनस फोर इन्क्लुडेड आहे आणि सिक्स नॉट इन्क्लुडेड आहे. ठीक आहे, सो याच्यावर मी इक्वेशन एक्स साठी काय लिहू शकतो, तर या पद्धतीने लिहू शकतो, बरोबर हे मी लिहू शकतो इथे. आता असं असताना लक्षात घ्या, असं असताना मी इथे काय चेंजेस करणार आहे, तर इथे तुम्ही निगेटिव्ह पार्ट घेतलाय सो याला मायनस झिरो तुम्ही लिहिलं नाही तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. मला वन अपॉन एक्स विचारलंय. आता सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी, रेसिप्रोकल घेतल्यानंतर काय होतं, तर इथे इक्वॅलिटीज बदलतात, इनइक्वॅलिटीज बदलतात आणि ऑब्व्हियसली इथे आपण मायनस कन्सिडर करतो, सो मायनस इन्फिनिटी. इथे आलं तर काय होणार आहे, इन्फिनिटी हे इकडे साईन चेंज आणि हे इथे साईन चेंज. ठीक आहे, सो इथे तुम्ही इझिली इथे गेस करू शकता, मायनस इन्फिनिटी टू मायनस वन बाय फोर युनियन वन बाय सिक्स टू इन्फिनिटी, असं कुठे आन्सर आहे का चेक करायचं आपण. सो मायनस इन्फिनिटी टू मायनस वन बाय फोर आणि वन बाय सिक्स टू इन्फिनिटी. सो ऑप्शन नंबर तुमचं सिमिलर आहेत का दोन ऑप्शन, इथे चेकआउट करूया आपण. नाही नाही, ओके ओके. सो इथे फक्त ब्रॅकेट आपला आहे कारण की ऑब्व्हियसली इन्क्लुडेड असणार आहे. सो ऑप्शन नंबर सी इज करेक्ट, नॉट डी. दिसताना सिमिलर दिसतात पण तिथे वन बाय सिक्स सुद्धा डी मध्ये इन्क्लूड केलंय. सो तेवढं फक्त छोटस एक लक्ष ठेवायचं, इथे ग्रेटर दॅन इक्वल टू असल्यामुळे इथे आपल्याला ऑब्व्हियसली इन्क्लूड करावं लागेल. सो इथे स्क्वेअर ब्रॅकेट येणार आहे, बाकी सर्व तर राऊंड ब्रॅकेट. निगेटिव्ह इन्फिनिटी किंवा पॉझिटिव्ह इन्फिनिटीला आपण राऊंड ब्रॅकेटच कन्सिडर करतो, तिथे कधी स्क्वेअर ब्रॅकेट इन्क्लूड करत नाही. ओके, चला पुढचे बघूया. सिम्पल होते रिलेटिव्हली, मला वाटतं जवळजवळ पहिले 10-12 तरी एक्झाम्पल सर्वांनी सोडवले असतील, एखाद दुसरे इकडे डिफिकल्टी असेल तर. ओके, आता हे सुद्धा सिम्पल आहे. ओके, हे सुद्धा खूपच सिम्पल आहे. इथे पुन्हा एक्स बिलॉंग्स टू व्हॉट विचारलेलं आहे. ठीक आहे, सो पुन्हा सिमिलरली मी जसं तुम्हाला मायनस बी मायनस ए च्या गोष्टी सांगितलेल्या त्या हिशोबाने फर्स्ट एक्झाम्पल जे एक्सप्लेन केलेलं त्याने जर मी फॉलो केलं तर ऑब्व्हियसली मला इथे दिसताना काय दिसणार आहे, मायनस बी मायनस ए म्हणजे बघा इथे मायनस थ्री रूट टू आणि मायनस फोर, बरोबर. इथे ऑप्शन मला सरळ सरळ दिसून येतोय. आता इथे ऑब्व्हियसली इन्क्लूड होणार आहे, हे इन्क्लूड होणार नाहीये. युनियन फोर कॉमा थ्री रूट टू इन्क्लुडेड. सो ऑप्शन नंबर सी इज युअर करेक्ट ऑप्शन, म्हणजे अगदी जो बेसिक फॉर्म्युला तुम्हाला एक्सप्लेन केला मायनस बी मायनस ए युनियन बी कॉमा ए त्याच्याने तुम्ही केला तर तुम्हाला सॉल्व पण करायची गरज नाही, डायरेक्टली लिहू शकता. म्हणजे स्क्वेअर साठी अप्लिकेबल होता, मॉड आणि स्क्वेअर साठी. ठीक आहे, हे झालं. आता नेक्स्ट बघा, द व्हॅल्यूज ऑफ एक्स विच सॅटिस्फाय द इनइक्वालिटी सायमल्टेनियसली. ठीक आहे, अशा दोन व्हॅल्यूज आहेत आपल्याला की ज्या दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय करणार ते आपल्याला बघायचं आहे. पहिलं इक्वेशन बघा काय दिलंय, मायनस थ्री टू एक्स मायनस वन आणि इथे 19. ऑब्व्हियसली आता सॉल्व्ह करायला सुरू करायचं, प्लस वन केलं इथे मायनस टू झालं 20. आता टू ने डिवाइड केला मायनस वन एक्स आणि 10. सो हे पहिलं इक्वेशन आपलं राहू द्या, काही हरकत नाही आहे. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे. ओके, इथे थोडस हे करतो म्हणजे इक्वेशन तुम्हाला सेपरेट करून जाईल, अपॉन फाय. ओके, काही हरकत नाही. आता इथे आपण मायनस फाय
ऑब्विसली 2x + 3 इकडे काय झालं 15. सो स्टेप वाईज तुम्ही सॉल्व्ह करायला सुरुवात करा. आता इथे प्लस 3 आहे, मायनस 3 करावं लागेल. सो इथे डेफिनेटली मायनस 8 झालं, इथे झालं 2x आणि इथे काय झालं मायनस 3 म्हटल्यावर 12 झालं. ठीक आहे, आता 2 ने पुन्हा मी डिवाइड करणार, मायनस 4 आणि इथे किती झालं 6. आता याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 2. ओके, आता बघा इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 वरून जर मी दोघांचं इंटरसेक्शन घेतलं तर ऑब्विसली एक्स बिलॉंग्स टू काय येणार आहे, इथे -1 to 6 येणार आहे. बरोबर आहे, सो -1 to 6 बट 6 विल बी इन्क्लुडेड. ठीक आहे, सो असं काही ऑप्शन आहे का आपण चेक करूया एकदा. चला कुठे गेला क्वेश्चन, हा -1 to 6 आहे, ऑप्शन नंबर बी आहे. सो युअर बी ऑप्शन इज करेक्ट. ठीक आहे, सिम्पल आहे, इंटरसेक्शन घ्यायचं, बाकी काही घ्यायचं नाही. चला पुढे बघूया. इनइक्वालिटीज तुम्ही मॅक्सिमम तर तोंडी सोडवू शकता. इनइक्वालिटीज म्हणा, लॉग म्हणा, हे जे दोन चॅप्टर आहेत ते थोडेसे बेसिक मॅथ्स मध्येच हे असतात मेन्शन केलेले, आणि पुढेचे क्वाड्रॅटिक वगैरे थोडेसे आपले मेन टॉपिक्स म्हणू शकतो. ठीक आहे, सोल्युशन सेट ऑफ x² + 2 इज ओके. आता इथे बघा, अशा टाईपचे जेव्हा इक्वेशन येते ना, स्प्लिट अप करून घ्या. काय करायचं, हे एक बाजूला, हे एक बाजूला. ठीक आहे, हे एक मी म्हणतो आणि हे एक इक्वेशन इकडे मी म्हणतो. कसं स्प्लिट अप करून घेतल्यामुळे आपल्याला फायदा होतो, लक्षात घ्या. आता इथे मी ऑब्विसली x² - 3x + 2 सोडून काढूया. आपल्याला इथे काय क्वाड्रॅटिक, आता ऑब्विसली तुम्ही सोडवू शकता पण तरी सुद्धा जस्ट इन केस. ठीक आहे, हे झालं आपलं पहिलं. आता सेकंड बघूया. ऑब्विसली इथे पुन्हा आता मी असं लिहून घेतो, इथे कसं आहे हे थोडंसं म्हणजे तुम्हाला सोडवताना प्रॉपर वाटेल. कसं इथून 0 घेऊन सोडवायचं म्हटलं की थोडंसं कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतं, आपण तेही क्रिएट करायचं नाही आहे. त्यासाठीच आपण हा छोटासा चेंज किंवा उलट लिहून घेतलेला आहे. जेवढं आपल्याला कम्फर्टेबल होईल लक्षात घ्या, तेवढं आपण इथे करण्याचा प्रयत्न करायचा. नाहीतर काय होतं की आपण करतो प्रॅक्टिकली सोडवताना मिस्टेक्स होऊन जातात. आपण म्हणतो की हे काय सर एकदम छोटी स्टेप आहे, काय गरज नाही, पण शक्यतो कसं आहे की या गोष्टी सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, सो आता मला हे दोन एक्झाम्पल्स सॉरी दोन इक्वेशन मला इथे मिळाले, हे काहीतरी मिळालं, हे इथे मिळालं. आता आपल्याला काय करायचं आहे, त्यांनी काय विचारलेलं आहे की सोल्युशन सेट ऑफ दिस, म्हणजे थोडक्यात आपल्याला कॉमन काय येणार आहे का चेक करायचं आहे. सो इथे आपण बघूया, x = 1 or 2 येणार आहे. सो 1 आणि 2. आता इथे महत्वाची गोष्ट म्हणजे काय की लेस दॅन आहे. बरोबर आहे ना, सो हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह जेव्हा पकडेल ना, तेव्हा मला हा एरिया कन्सिडर करावा लागेल. ठीक आहे, आता इथे तेच बघताना मी काय करणार आहे बघा, इथे x = 5/2 आणि x = -1. ठीक आहे, सो ऑब्विसली आता विचार करताना बघा, -1 कुठेतरी इथे येईल, तिथे नको आपण इथेच नंबर लिहून काढूया म्हणजे अजून क्लिअर होईल. ठीक आहे, सो -1 ऑब्विसली इथे कुठेतरी येणार आहे आणि ग्रेटर दॅन म्हटलेलं आहे. बरोबर आहे ना, ग्रेटर दॅन काढूया ते सुद्धा. 5/2 म्हणजे काय येणार आहे, 2.5, म्हणजे तो इथे कुठेतरी ह्याच्या पुढे. बरोबर, ग्रेटर दॅन आहे, सो पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं येणार म्हटल्यावर, हे ग्रेटर दॅन इक्वल टू म्हटल्यावर मी काय म्हणणार, दॅट दिस एरिया वी आर टॉकिंग अबाउट अँड फॉर दिस वी आर टॉकिंग अबाउट दिस एरिया. आता मला सांगा, हा माझा एरिया इथे येतोय, हे दोन एरिया माझे इथे झाले, काही दोघांमध्ये इंटरसेक्शन आहे का, तर नथिंग, नो इंटरसेक्शन ॲट ऑल. सो डेफिनेटली द आन्सर विल बी नन, फाय म्हणू शकतो, काही हरकत नाही. ठीक आहे, सो याच्यावरून जर तुम्हाला इझिली डायरेक्टली करणार असेल तर काही हरकत नाही, तर नंबर लाईन आपले आहेत आपल्यासाठी. ओके, सो असंही तुम्ही फाइंड करू शकता. चल ओके, नेक्स्ट बघूया, सोल्युशन ऑफ x - 7 upon x + 3 > 2. ठीक आहे, ऑब्विसली आता तुम्हाला माहिती असेल हा 2 आपण इकडे घेऊन येतो. चला सुरू करूया.
ओके इक्वेशन बरोबर आहे मायनस एन ओके काय प्रॉब्लेम नाही चल एक्स मायनस टू एक्स आता इथे डायरेक्टली स्टेप आपण हेच करून घेऊया मायनस एक्स बरोबर आणि इथे काय येणार आहे हे सिक्स ट्वेल्व थर्टीन मायनस थर्टीन अपॉन एक्स प्लस थ्री ग्रेटर दॅन झिरो आता इथे लक्षात घ्या महत्वाची गोष्ट काय की इथे आता मला निगेटिव्ह साईन कुठेतरी दिसते वरती बरोबर आहे सो ऑब्विसली मला ते निगेटिव्ह साईन घालवायचे असेल तर मायनसनी मल्टिप्लाय करायचं आहे सो पूर्ण थ्रू आउट मी काय करतो मायनसनी मल्टिप्लाय करतो पण त्याच्यामुळे काय होणार आहे इनइक्वॅलिटी माझी बदलणार आहे बरोबर आहे इनइक्वॅलिटी माझी इथे बदलणार आहे सो ऑब्विसली आता ह्याच्यावरून जर चूज करायचं म्हटलं तर मला सरळ सरळ ऑप्शन नंबर सीच करेक्ट दिसत आहे बिकॉज दिस विल बी बिटवीन मायनस थर्टीन टू मायनस थ्री तुम्ही नंबर लाईन वरती सुद्धा हे प्लॉट करून घेऊ शकता बघा इथून डायरेक्टली मी सांगू शकतो एक्स बिलॉंग्स टू मायनस थर्टीन टू मायनस थ्री ओके आता नंबर लाईन वरती प्लॉट करायचं म्हटलं तर बघा काय येणार आहे एक्स इज इक्वल टू मायनस थ्री आणि एक्स इज इक्वल टू मायनस थर्टी बरोबर आहे ऑब्विसली आता मायनस थ्री आधी येतो एवढं तर क्लिअर असणारच आहे लेस दॅन म्हणतोय आपण ना म्हटलं इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे कसे येतात माहिती आहे ना व्हॅल्यूज वगैरे टाकून हे क्लिअर असणार आहे तुम्हाला म्हणून मी आता एक्सप्लेन नाही करत आपला डिस्कशनचा व्हिडिओ नक्की शिकवायचा नाहीतर हे कुठून आले हा प्रश्न असेल तर लेक्चर थोडंसं पुन्हा बघा ओके आता ऑब्विसली लेस दॅन म्हटलं निगेटिव्ह सो निगेटिव्ह रिजन कुठला आहे मायनस थर्टीन टू मायनस थ्री ऑब्विसली नथिंग विल बी इन्क्लुडेड बिकॉज देर इज नो इक्वल टू साइन ओव्हर हियर सो दिस इज युअर आन्सर सो तुम्ही डिरेक्टली याच्यावरून सांगा नाही तर नंबर लाईन वरती प्लॉट करा काही हरकत नाही ठीक आहे काय दिलं आपल्याला एक्स मायनस के मॉड टू इज द सबसेट ऑफ सोल्युशन ओके एक्स प्लस टू लेस दॅन वन नंबर ऑफ पॉसिबल इंटिग्रल व्हॅल्यूज ऑफ के ओके म्हणजे के च्या अशा कुठल्या व्हॅलिड व्हॅल्यूज आहेत त्या म्हणजे इंटिग्रल व्हॅल्यूज विचारलेल्या आहेत आपल्याला काही हरकत नाही एक्स मॉड ऑफ एक्स मायनस के लेस दॅन टू इज सबसेट ऑफ द सोल्युशन सेट ऑफ द इनइक्वालिटी टू एक्स मायनस वन अपॉन एक्स प्लस टू लेस दॅन वन काही हरकत नाही सॉल्व करायला आपण सुरू करायचं पहिलं तर हे सोडवून घेऊया काही मोठी गोष्ट नाही आहे ठीक आहे आता हे सोडवताना मी काय करणार टू एक्स मायनस वन अपॉन एक्स प्लस टू मायनस वन लेस दॅन झिरो सो टू एक्स मायनस वन इथे मायनस एक्स मायनस टू अपॉन एक्स प्लस टू लेस दॅन झिरो ओके आता इथे बघा टू एक्स मायनस आता इथे डायरेक्टली आपण करूया जम्प स्टेप काही गरज नाही घ्यायची सो इथे ऑब्व्हियसली एक्स इथे मायनस थ्री अपॉन एक्स प्लस टू लेस दॅन झिरो आता मुळात म्हणजे ना इथे आल्यानंतर तुम्हाला जर इक्वेशन प्लॉट करायचं असेल तुम्ही इथून इक्वेशन तुमचे प्लॉट करू शकता किंवा नंबर लाईन वरती गोष्टी प्लॉट करू शकता अदरवाईज ओके अदरवाईज तुम्ही काय करा की तुम्ही मॉडचं जे इक्वेशन आहे ते सिम्प्लिफाय करून घ्या आणि मग दोन्ही गोष्टी आपण कम्पेअर करण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे चला बघूया सो इथे मी काय लिहू शकतो एक्स लेस दॅन थ्री इथे ग्रेटर दॅन मायनस टू ठीक आहे आता असं लिहिल्यानंतर मला एक लक्षात घ्या मला आता हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं सो मी काय करणार एक्स मायनस के लेस दॅन टू ग्रेटर दॅन मायनस टू ऑब्विसली मी निगेटिव्ह पॉझिटिव्ह मॉड ओपन करतोय सो इथे काय येणार आहे प्लस के करावं लागेल सो के मायनस टू के प्लस टू ओके नाऊ दिस विल बी इक्वेशन नंबर वन दिस विल बी इक्वेशन नंबर टू आता त्यांचं काय म्हणणं आहे बघा की सोल्युशन ऑफ दिस इज अ सबसेट ऑफ दिस ओके इज अ सबसेट ऑफ दिस ह्या ह्याच्यावरून मी काय कंडिशन लिहू शकतो की ह्या दोघांसाठी पहिला लिहितो एक्स प्लस टू लेस दॅन इक्वल टू थ्री अँड एक्स सॉरी के माय एक्स नाही के प्लस टू लेस दॅन इक्वल टू थ्री अँड के मायनस टू ग्रेटर दॅन इक्वल टू मायनस टू कारण का बिकॉज दिस इज द सबसेट ऑफ दिस ओके सो ह्याच्यावर मी इझिली लिहू शकतो सो हे दोन्ही सोडवू आता काय होणार आहे इथे के लेस दॅन इक्वल टू वन आणि इथे के ग्रेटर दॅन इक्वल टू इथे झिरो सो इव्हेंच्युअली झिरो टू वन आता दोन्ही इन्क्लुडेड येणार आहेत बरोबर आहे के विल बिलॉंग टू बोथ झिरो अँड वन इन्क्लुडेड सो त्यांनी काय विचारले नंबर ऑफ इंटिग्रल सोल्युशन सो डेफिनेटली झिरो अँड वन आर इंटिग्रल सोल्युशन सो देर आर टू सोल्युशन आन्सर विल बी सी सो सिम्पल आहे फक्त सेट सबसेट थिअरी थोडीशी माहिती असेल तर या गोष्टी इझिली क्लिअर होऊन जातील ठीक आहे एक एक्झाम्पल मिस झालं काय हा वरचं एक एक्झाम्पल घ्यायचं राहिलं घेऊया खूप बेसिक आहे टॉपिक हा ओके सेट ऑफ व्हॅल्यूज विच सॅटिस्फाय द इक्वेशन अँड ऑल ठीक आहे फाय एक्स प्लस टू
3x plus 8 आणि इथे x plus 2 x minus 1 less than 4. ओके काय हरकत नाही, सोडवून घेऊ आपण इथे दोन्ही. सो हे काय होणार आहे बघा, इथे मी 5x मायनस 3x घेतो, इथे 8 मायनस 2 सो 2x मायनस 6 सो x इज, दिस इज माय इक्वेशन नंबर 1. आता सिमिलरली हे सोडवूया आपण, x प्लस 2 मायनस 4 अपॉन x मायनस 1 लेस देन 0 सो x प्लस 2 मायनस 4x प्लस 4 इज लेस देन 0 अपॉन x मायनस 1. बरोबर आहे, इथे निगेटिव्ह आहे, हे पण निगेटिव्ह आहे. सो हे झालं मायनस 3x, हे झालं प्लस 6 अपॉन x मायनस 1 लेस देन 0. सो ऑब्विसली मी इथून 3 कॉमन काढू शकतो, सो मायनस 3 x मायनस 2 मायनस 3 कॉमन काढतो. ओके इथपर्यंत ओके आहे. बघा आता मी काय करतो, मायनस 3 आपण एलिमिनेट करून टाकलं. ठीक आहे, आता हे इक्वेशन आणि हे इक्वेशन मला मिळालेलं आहे. आता ह्याच्यावरून आणि ह्याच्यावरून मी आन्सर इथे काढायचं आहे की दोन्ही याचे सोल्युशन काय येणार आहेत माझे प्रॉपर. ठीक आहे, सो हे जर मी नंबर लाईन वरती प्लॉट केलं तर बघा 1 आणि 2 प्लस मायनस आणि प्लस. ओके आणि हे इथे जर मी प्लॉट केलं तर लेस दॅन 3 आहे, सो 3 इथे येणार आहे आणि हा रिजन कन्सिडर होईल. लेस दॅन 3 म्हणजे इथला रिजन हा कन्सिडर होणार आहे. सो ऑब्विसली आता बघा ह्या दोघांचं इंटरसेक्शन, हा तर रिजन हा झाला इथून कन्सिडर, हा रिजन इथून कन्सिडर झाला, कारण की हा ग्रेटर दॅन 0 आहे, हा लेस दॅन 3 आहे. सो नंबर लाईन तर माझ्या अशी दिसते. आता या दोघांचं जो इंटरसेक्शन मी घेणार आहे ते ऑब्विसली काय येणार आहे, इथून हा एवढा पार्ट येईल आणि हा इथून एवढा पार्ट येणार आहे. बरोबर आहे, सो काय येणार आहे, मायनस इन्फिनिटी बघा ऑप्शन असेल तुमच्याकडे. बरोबर आहे, मायनस इन्फिनिटी टू 1 युनियन 2, 3. सो दिस विल बी युअर आन्सर. सो इझिली याच्यावरून तुम्ही फाइंड आउट करू शकता की नक्की कॉमन पार्ट कुठला येणार आहे. नंबर लाईन प्लॉट करा, अदरवाइज डिरेक्टली जमत असेल डिरेक्टली करा, काही हरकत नाही आहे. ठीक आहे, सो हे कितव होतं, 57 होतं, 58 आपण ह्याच्या आधी बघितलं होतं. चला नेक्स्ट बघूया. ओके चला नेक्स्ट बघूया काय बघा, 2x प्लस 4 अपॉन x मायनस 1 ग्रेटर दॅन इक्वल टू 5. ओके हे टिपिकली सिम्पल प्रॉब्लेम्स आहेत, हा 5 आपण इकडे घेऊन येतो. बरोबर आहे, इझिली तुम्ही एखादं सोडवू शकता, काही हरकत नाही आहे. आपण सोडवून घेणार आहे, प्रत्येक एक्झाम्पल आपण सोडवायचा प्रयत्न करणार आहे. ते आता इथे काय येणार आहे बघा, मायनस 3x आणि हे प्लस 9 अपॉन x मायनस 1 ग्रेटर दॅन इक्वल टू 0. सो मी इथून मायनस 3 कॉमन काढतो, x मायनस 1 हे आपण मागच्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा असंच केलं होतं बघा. आता मी काय केलं, मायनस 3 चं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ऑब्विसली इथे इनइक्वालिटी बदलणार आहे. आता इथे बघून घ्या, इथून डायरेक्टली तुम्ही सांगू शकता ऑप्शन नंबर बी तुमचं करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके आता ते कसं ते बघून घ्या. पहिली गोष्ट म्हणजे कन्फ्युजन नको, नंबर लाईन वरती तुम्हाला प्लॉट करून दाखवतो. इथे ऑब्विसली 1 आणि 3 बद्दल बोलतोय, प्लस मायनस आणि प्लस. ठीक आहे, आता ऑब्विसली लेस दॅन 0 आहे, सो निगेटिव्ह रिजन कन्सिडर करायचा आहे. सो तो निगेटिव्ह रिजन कुठला येणार आहे, एक्स बिलॉंग्स टू 1 अँड 3 इन्क्लुडेड. तुम्हाला माहिती आहे डिनॉमिनेटरची टर्म आपण इन्क्लूड करत नाही, सो इथे राऊंड ब्रॅकेट आहे आणि हे न्यूमरेटरची टर्म आपण इन्क्लूड करतो म्हणून इथे स्क्वेअर ब्रॅकेट आहे. सो ह्याच्यावरून पण सांगू शकता, इथून इझिली गेस आउट करू शकता. तुमच्यावरती नंबर लाईन काढले तर सेफ साईड राहते खरं तर. चला पुढचा बघूया प्रॉब्लेम. पुढचं सुद्धा सेम आहे, तुम्हाला फक्त मी इथे हिंट देतो काय करायचं आहे ते. तुम्ही इझिली सोडवू शकता, अगदी सिमिलर बेसिस वरती प्रॉब्लेम आहे. हा असा दिलेला आहे प्रॉब्लेम, ओके अगदी सिमिलर आहे. आता जसं सोडवला सेम प्रॉब्लेम आहे, तो तुम्ही सोडवू शकता. मायनस 6 इथे घ्या, 0 हे इथे मल्टिप्लाय करा, सॉल्व्ह करा इनइक्वालिटीज, तुम्हाला तुमचा आन्सर येऊन जाईल. आन्सर आहे ते बी आहे, मायनस इन्फिनिटी टू 5/2 युनियन 33/8 आणि इन्फिनिटी. ठीक आहे, जर डिफिकल्ट वाटत असेल की हे 5/2 आणि 33 कुठून आले तर चला एखाद दुसरी स्टेप दाखवून पण टाकूया, म्हणजे तुम्हाला अजिबातच अडचण येता का म्हणे. इथे 2lx इथे प्लस 30 अपॉन 2x मायनस 5 लेस देन 0, कारण कन्फ्युजन तुम्हाला होऊ शकतं की सर हे 33/8 दिसत नाही आलं कुठून, तर इथून येतं ते, काही हरकत नाही आहे. इथे बघू शकता, इथे काय येणार आहे आपलं 8x मायनस 8x प्लस 33 अपॉन 2x मायनस 5 लेस देन 0. आता मला ना
नेगेटिव साइन वाला नकोच आहे. सो थोडक्यात मी मल्टीप्लाय करून टाकतो. सो ऑलच झालं, चला काय हरकत नाही आहे. सो इथून मला काय येणार आहे, एक्स इज इक्वल टू 33/8 अँड एक्स इज इक्वल टू 5/2. सो आता समजले 33/8 आणि 5/2 कुठून आलं. सो ऑब्विसली ग्रेटर दॅन झिरो कन्सिडर करतोय. सो नंबर लाईन जेव्हा प्लॉट करणार आहात तेव्हा आता तुम्ही चेकआउट करून घ्या की आता 5/2 म्हणजे कुठेतरी 2.5 अँड 33. सो 8 2 8 3 24 ऑब्विसली ग्रेटर नंबर आहे. सो या साईडला येणार आहे 33/8. सो प्लस मायनस प्लस. सो या पद्धतीने तुम्ही गेलात की आता इथे 2.5 म्हणजे ते 5/2 लिहिले मी फक्त तुम्हाला एक नंबर समजावं म्हणून. सो काय झालं, ग्रेटर दॅन झिरो आहे सो पॉझिटिव्ह रिजन्स कन्सिडर होतील. सो मायनस इन्फिनिटी टू 5/2 अँड 33/8 टू इन्फिनिटी. चला सोडवूनच टाकलं पण चांगली गोष्ट आहे. पण सिमिलर आहेत अशा टाईपनी इझिली तुम्ही प्रॉब्लेम सगळे सोडवू शकता. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाले की काही हरकत नाही. ओके नेक्स्ट बघूया काय दिले बघा. 2 × x + 2 > x² + 1 नंबर ऑफ इंटिग्रल सोल्युशन विचारले. काही हरकत नाही, चला सुरुवात करूया. 2x + 4 आता ना मी हे थोडस असं लिहून घेतो. त्याचं कारण काय, मी जसं म्हटलं एक्स स्क्वेअरची टर्म शक्यतो लेफ्ट हँड साईडला असलेली कम्फर्टेबल फील होते. प्लस 1 − 4 = 0. सो x² − 2x − 3 < 0. सो ऑब्विसली आता इथे सोडून काढा, x² − 3x + 1x − 3 < 0. सो x × x − 3 + 1 × x − 3. सो x + 1 x − 3. सो x = 1 x = −1 x = 3. सो याच्यावरून तुम्ही सांगू शकता की ऑब्विसली हा थोडस आता लिहितानाची पद्धत, लिहिण्याची पद्धत कशी असणार आहे. तर असं मी इनइक्वालिटीज मध्ये सुद्धा हे मांडू शकतो. ओके इनइक्वालिटीज मध्ये सुद्धा हे मांडू शकतो, जसं की एक्स विल बी लेस दॅन 3 बट ग्रेटर दॅन -1. असं जेव्हा मी म्हणतो ना तेव्हा काय होणार आहे, −1 to 3 मध्ये किती इंटिग्रल व्हॅल्यूज आहेत. आता ऑब्विसली लेस दॅन इक्वल टू नाही, त्यामुळे −1 आणि 3 कन्सिडर होणार नाहीत. सो −1 नंतर काय येणार आहे, 0 नंतर 1 आणि 2. सो ऑब्विसली दीज आर ओनली 3 व्हॅल्यूज विच कॅन सॅटिस्फाय युअर इक्वेशन. सो नंबर ऑफ इंटिग्रल सोल्युशन इज 3. सो युअर आन्सर इज बी. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. अच्छा मॉड 3x + 2 1 एक्स बिलॉंग्स टू द इंटरवल. ठीक आहे, हे काही आता मॉड वरती बरेचसे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये. बघूया आपण जवळजवळ सगळे सोडवण्याचा प्रयत्न करूया. याला आपण चला सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमध्ये घेऊन टाकूया. आता +2 करायचं आहे, -2 करावं लागेल. सो −3 3x इथे काय लागेल, -2 म्हणजे -1 झालं ते. ठीक आहे, आता इथून 3 घालवायचं आहे मला, म्हटल्यावरती ऑब्विसली मला इथे काय येणार आहे, डिवाइड बाय 3 म्हणजे −1x, इथे −1/3. सो दिसत असेल कुठेतरी ऑप्शन तुम्हाला, बघा कुठे गेलं, −1 to 1/3. सो ऑब्विसली मी लिहिताना असं लिहू शकतो −1 to −1/3. सो दिस इज माय करेक्ट ऑप्शन. हे नंबर लाईन वरती पण प्लॉट करा, काही कठीण नाही आहे, पण इथून डिरेक्टली तुम्ही लिहू शकता. सो ऑप्शन नंबर 1 इज युअर करेक्ट ऑप्शन, दॅट इज ए ऑप्शन. ठीक आहे, नेक्स्ट बघा काय दिलं, 2x − 3 x + 2 इज. ओके आता इथे इथे गमतीची गोष्ट आहे, दोन मॉड असल्यामुळे आपल्याला थोडस कंडिशन्स वगैरे लावून याला ओपन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो आपण कंडिशन्स पहिला तर इथे लिहून घेऊया. x आता बघा इथे दुसरी इन्फॉर्मेशन काय दिले, सोल्युशन सेट ऑफ इन इक्वेशन. ठीक आहे, सो आता याच्यावरून मी फक्त कंडिशन्स लिहून घेतो. x < −2 बरोबर आहे सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन आपण चल इथेच लिहून घेऊया, काही हरकत नाही. हे प्रॉब्लेम जरा मी इथे लिहितो, हा थोडासा लेंदी आहे. लेंदी इन द सेन्स काय, तुम्हाला फक्त ब्रॅकेट ओपनिंग जमलं पाहिजे की तुमचं क्लिअर आउट होऊन जाईल. सेकंड मी इथे लिहितो x > = −2 आणि सॉरी आणि इथे किती आहे, 3/2. सो इथे 3/2 आणि थर्ड कंडिशन लिहू शकतो ऑब्विसली x > ओके. सो आता कंडिशन प्रमाणे आपण हे ओपन करायला सुरुवात करूया. ह्या कंडिशन प्रमाणे तुम्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले तर दोन्ही ब्रॅकेट माझे निगेटिव्ह ओपन होणार आहेत, हे तुम्हाला आता ऑब्विसली क्लिअर असणार आहे कन्सेप्ट. ठीक आहे, चला −2x − 3 आणि इथे −x + 2. आता ऑब्विसली इथे मी एलिमिनेट करतोय निगेटिव्ह साईन, इनक्वालिटी चेंज झाली. आता बाकी इथे नॉर्मली जसं सॉल्व्ह करतो आपण तसंच सॉल्व्ह करायचं आहे. सो x सॉरी इथे 3 नाही आहे, इथे x आहे.
सो एक्स मायनस फाय ग्रेटर दॅन झिरो सो एक्स इज ग्रेटर दॅन फाय. ओके आता हे तर मला मिळालं पण माझी कंडिशन मला काय सांगते एक्स इज लेस दॅन मायनस टू आणि इथे मी काय मिळवतोय एक्स इज ग्रेटर दॅन फाय डेफिनेटली कॉन्ट्राडिक्ट करतात सो नो सोल्युशन. इथे नो सोल्युशन म्हणून मला इथे मिळालं. आता इथे बघा मायनस टू अप टू थ्री बाय टू हे टाकल्यानंतर तुमचं फर्स्ट ब्रॅकेट निगेटिव्ह ओपन होणार आहे आणि सेकंड ब्रॅकेट पॉझिटिव्हली ओपन होणार आहे. काही हरकत नाही आहे, आपण जसं तसं ओपन करण्याचा प्रयत्न करूया जेवढं आपल्याला सोपं जाणार आहे. मायनस थ्री एक्स प्लस वन लेस दॅन झिरो, आता निगेटिव्ह साईन मी एलिमिनेट करतो, थ्री एक्स मायनस वन ग्रेटर दॅन झिरो सो एक्स इज ग्रेटर दॅन वन बाय थ्री. ओके इथे मला हे मिळाले व्हॅल्यू एक्स ग्रेटर दॅन वन बाय थ्री सो मी इथे लिहू शकतो एक्स बिलॉंग्स टू वन बाय थ्री टू थ्री बाय टू. ओके एवढं लिहू शकतो इथे. आता इथे बघा ग्रेटर दॅन थ्री बाय टू म्हटल्यावर बघायलाच नको दोन्ही पॉझिटिव्ह ओपन होणार आहेत सो टू एक्स मायनस थ्री लेस दॅन एक्स प्लस टू सो टू एक्स मायनस एक्स मायनस थ्री मायनस टू लेस दॅन झिरो. ओके सो एक्स मायनस फाय लेस दॅन झिरो सो एक्स इज लेस दॅन फाय. काही हरकत नाही आहे. सो ऑब्व्हियसली मला इथे सुद्धा सोल्युशन मिळणार आहे माझं, ते म्हणजे काय असणार आहे एक्स बिलॉंग्स टू थ्री बाय टू टू फाय. या पद्धतीने मला इथे माझं सोल्युशन मिळणार आहे. आता या दोन्ही गोष्टीतून जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमचं सोल्युशन काय येणार आहे तर एक्स बिलॉंग्स टू वन बाय थ्री टू फाय. ओके एक्स विल बिलॉंग्स टू वन बाय थ्री टू फाय हे तुमचं सोल्युशन येणार आहे. इथे तुम्ही ऑब्व्हियसली आता हे ग्रेटर दॅन मटेरियल इथे इन्क्ल्यूड करू शकता, त्याचा काही फारसा फरक पडणार नाहीये. ओके सो कसं आहे तुम्ही इथून सुद्धा डायरेक्टली इथून आन्सर सांगू शकता, काही कठीण नाही, इथूनही डायरेक्टली आन्सर सांगू शकता. वन बाय थ्री टू फाय माझा आन्सर असणार आहे. ऑप्शन कुठला आहे तर ऑप्शन नंबर बी तुमचा करेक्ट आहे. सो ही गोष्ट एकदा क्लिअर आउट करून घ्या. ठीक आहे चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट काय आहे. ओके हे पण सोपं आहे. ग्रेटर दॅन टू असं दिलेलं आहे इथे. आता इथे तुम्हाला ऑब्व्हियसली मॉड्युलसची कंडिशन अप्लाय करायची आहे, ती म्हणजे काय होणार आहे एकदा प्लस वन ग्रेटर दॅन टू आणि नेक्स्ट थ्री बाय एक्स प्लस वन लेस दॅन मायनस टू. ठीक आहे सो हे एक्झाम्पल मे बी तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता, काही कठीण नाही आहे. हे फक्त सिम्प्लिफाय करा, दोघांचं इंटरसेक्शन घ्या, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. काही करायचं नाही तुम्हाला इथे, एकदम सिम्पल आहे बघा. सो प्रॉपर सोडवा, काय कठीण नाही आहे. इथे तुम्ही आधी हे सिम्प्लिफाय करून घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, ओके होणार आहे. ते एक्झाम्पल तुम्हाला इझिली सुटू शकतं. ओके सो इधर तुम्ही इथे हा प्लस वन आहे, इकडे मायनस टू करून घ्या. ठीक आहे हा इकडे प्लस टू करून घ्या आणि मग याचं सोल्युशन इझिली सॉल्व्ह करा, तुम्हाला आन्सर मिळेल. काही कठीण नाही, फक्त हे मॉड्युलस कसं ओपन करायचं ते मी सांगितलं आणि तरी नाही जमलं तर विचारू शकता. ठीक आहे नेक्स्ट बघा. नेक्स्ट पुन्हा मॉड्युलस रिलेटेड आहे पण थोडंसं वेगळं आहे म्हणून मी घेतो. हे सिम्पल होतं काय हे बघा, 3x प्लस वन लेस दॅन वन बाय थ्री. ठीक आहे काय हरकत नाही आहे. सोल्युशन सेट ऑफ दिस इक्वेशन वगैरे विचारलेलं आहे, सोडवूया आपण. आता ना पहिली कंडिशन ना मला जेव्हा मी हे कम्पेअर करणार आहे तेव्हा मला काय मिळणार आहे, दॅट मॉड ऑफ 3x प्लस वन विल डेफिनेटली नॉट बी इक्वल टू झिरो, म्हणजेच x विल नॉट बी इक्वल टू मायनस वन बाय थ्री. हे मला शुअर कंडिशन मिळते. आता हे मला फर्स्ट पार्ट मधून मिळालं, मी सेकंड पार्ट आता करतो. मी मॉड ओपन करतो बरोबर, मॉड्युलस ओपन केला. आता मी सॉल्व्ह करायला सुरू करायला हरकत नाहीये. ओके सो तुम्ही सॉल्व्ह करायला सुरू करा. बघा काय येणार आहे, पहिला तर प्लस वन करून मायनस वन करून घ्या. ओके सो हे झालं मायनस थ्री मायनस वन मायनस थ्री अपॉन थ्री थ्री एक्स, इथे वन मायनस थ्री अपॉन थ्री सो हे मायनस फोर बाय थ्री थ्री एक्स, इथे झालं मायनस टू बाय थ्री. आता ऑब्व्हियसली थ्री नी तुम्ही काय करा, डिवाइड करून घ्या, मायनस फोर बाय नाईन एक्स मायनस टू बाय नाईन. ठीक आहे एवढं इथे मला मिळालं. आता ऑब्व्हियसली इथून मी अजून थोडस सिम्प्लिफाय करू शकतो का हे तुम्ही चेकआउट करा. बघा मला इथे सोल्युशन माझं दिसतंय, डेफिनेटली माझं सोल्युशन मला इथे दिसतंय. कारण काय आहे, मायनस फोर बाय नाईन टू मायनस टू बाय नाईन हे तर माझं एक्स बिलॉंग्स टू येणारच आहे. एक्स विल बिलॉंग्स टू मायनस फोर बाय नाईन टू मायनस टू बाय नाईन, हे तर शुअर शॉट माझा आन्सर आहे. बट एक्स विल नॉट इन्क्लूड मायनस वन बाय थ्री, सो मी काय करू शकतो, मायनस ऑफ वन बाय थ्री असं ऑप्शन आहे का, सी ऑप्शन आहे बघा. सो ही कंडिशन महत्वाची होती, ह्याच्यावरूनच मी हे लिहू शकतो की मायनस म्हणजे एक्सक्लूड करा, मायनस वन बाय थ्री आय हॅव टू एक्सक्लूड फ्रॉम दिस सेट.
ठीक आहे. सो हे थोडंसं वेगळं होतं म्हणून घेतलं, पण इझी आहे, तसं काही कठीण नाही आहे. नेक्स्ट बघूया चला. एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स, नेक्स्ट बघूया. एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स प्लस फोर अपॉन एक्स प्लस वन ग्रेटर दॅन वन. ठीक आहे, आता मला वाटतं हे सुद्धा एक्झाम्पल तुम्ही इझिली सोडवू शकता, याच्यामध्ये सुद्धा फार काही कठीण नाही आहे. तुम्हाला फक्त हिंट देतो, तुम्ही हे सोडवू शकता, अडलं तर विचारा. कारण ह्याच्या टाईपचे एक्झाम्पल आपण आता वरती सोडवून झालेले आहेत, बरेच सोडवले. हा मायनस वन इथे घेऊन या, सोडवा इथे. एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स प्लस फोर, इथे काय होणार आहे, मायनस एक्स मायनस वन अपॉन एक्स प्लस वन ग्रेटर दॅन झिरो. सो इथे एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस थ्री अपॉन ग्रेटर दॅन झिरो. सो एक्स स्क्वेअर मायनस, काय हरकतच नाही, सोडवूनच टाकूया आपण. एक्स प्लस वन ग्रेटर दॅन झिरो, एक्स इंटू एक्स मायनस थ्री मायनस वन एक्स मायनस थ्री, एक्स प्लस वन ग्रेटर दॅन झिरो. सो एक्स मायनस वन एक्स मायनस थ्री अपॉन एक्स प्लस वन ग्रेटर दॅन झिरो. सो याच्यावरून तुम्ही सोडवा. आता याच्यावरून तुम्हाला आन्सर इझिली गेस आउट करता येईल. बघा, पहिलं तर तुम्ही नंबर लाईन प्लॉट करू शकता, डेफिनेटली नंबर लाईन प्लॉट करा. तुमचा आन्सर बी करेक्ट असणार आहे, दॅट विल बी एक्स बिलॉंग्स टू मायनस वन टू वन युनियन थ्री कॉमा इन्फिनिटी. ठीक आहे, हे प्लॉट करून घ्या, इझिली तुम्हाला कळून जाईल. आता बघा, प्लॉट करायचं म्हटलं तर काय येणार, एक मायनस वन एक वन आणि एक थ्री. ओके, प्लस मायनस प्लस मायनस असं प्लॉट होणार आहे. अँड ग्रेटर दॅन झिरो आहे, सो रिजन कुठले कन्सिडर होणार आहेत, हे दोन. सो मायनस वन टू वन जो की पहिला पार्ट लिहिला आहे, आणि थ्री टू इन्फिनिटी जो की नेक्स्ट पार्ट आहे आपला. ठीक आहे, सो इथून सुद्धा लिहू शकता किंवा नंबर लाईन प्लॉट करा. चला नेक्स्ट बघूया आपण. एक छान होतं, म्हणजे सोपं आहे, पण हरकत नाही, सोडून काढून. इथे दिलेलंच आहे नॉट बिलॉंग्स टू फोर. ठीक आहे, इथे त्याने काय विचारलं, सोल्युशन सेट विचारलेला आहे, काही हरकत नाही. चला सॉल्व्ह करायला सुरू करूया. मी काय करतो, थोडस इन्व्हर्स करून घेतो ही गोष्ट, आणि टू इथे मल्टिप्लाय करतो. उलटा गेला, इनइक्वालिटी बदलली, जो टू डिनॉमिनेटरला तो न्युमरेटरला घेऊन गेलो. आता हे मी सोडवून काढतो, डायरेक्टली आन्सर लिहिलं. इथून घेऊया आता प्लस फोर. सो हे काय झालं, टू आणि सिक्स. सो ऑब्विसली टू टू सिक्स आहे, पण तसा आन्सर तुम्हाला दिसणार नाही. इथे बघा, इथून टू टू सिक्स तुमचा आहे. मी इथं असं लिहू शकतो, डेफिनेटली मी लिहू शकतो टू टू सिक्स, एक्स विल बिलॉंग्स टू 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 सिक्स, बट नॉट इन्क्लूड फोर. जर मी हे लिहितोय तर ह्याच्यात सगळे नंबर येतात इन्क्लुडिंग फोर ॲज वेल. सो मी काय करणार, इथे लिहिताना थोडंसं मॉडिफिकेशन करणार, युनियन 4, 6. याचा अर्थ काय झाला की 4 इन्क्लूड होणार नाही, 4 च्या आधीचा नंबर इन्क्लूड होईल, जो की आपल्याला इथे सुद्धा मिळणार होता, आणि इथून सुद्धा आपल्याला पुढे 4 च्या थोडासा पुढचा नंबर मिळेल, पण 4 नाही मिळणार. सो या कंडिशन वरून हे असं मॉडिफिकेशन केलं की तुमचा आन्सर येऊन जाईल. सो हे काय, बी तुमचा आन्सर आहे डेफिनेटली. ठीक आहे, चला नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ओके, चला नेक्स्ट बघूया आपण. काय दिलंय, वन अपॉन मॉड ऑफ एक्स मायनस थ्री लेस दॅन वन बाय टू. ठीक आहे, काय हरकत नाही आहे. आता सगळ्यात महत्वाची कंडिशन ना, इथे पहिलं तर मॉड ऑफ एक्स, ऑर मी म्हणू शकतो एक्स मस्ट नॉट बी इक्वल टू थ्री ऑर मायनस थ्री, असं मी म्हणू शकतो. डिफाईंड या गोष्टीसाठी नसणार आहे, कारण मॉड दिलेलं आहे म्हणून, बरोबर आहे. सो आता मी काय, बाकी माझी प्रोसिजर नॉर्मली मी फॉलो करणार. इथे मी इथे बाकीची प्रोसिजर माझी नॉर्मली फॉलो करणार, ती म्हणजे इथे मी आता क्रॉस मल्टीप्लाय करून घेतो, मॉड ऑफ मायनस एक्स इथे प्लस थ्री अपॉन लेस दॅन झिरो. इथे काय झालं बघा, मॉड ऑफ एक्स प्लस फाय अपॉन मॉड ऑफ एक्स मायनस थ्री लेस दॅन झिरो. मायनस साईन काढून टाकूया आपल्या सिम्प्लिफिकेशन साठी. ओके, बरोबर. आता इथे पोहोचल्यानंतर मी काय म्हणू शकतो, मॉड ऑफ एक्स लेस दॅन थ्री ऑर अँड मॉड ऑफ एक्स ग्रेटर दॅन फाय. सो ऑब्विसली एक्स विल बिलॉंग टू मायनस थ्री टू थ्री, अँड इथे एक्स विल बिलॉंग टू मायनस इन्फिनिटी टू फाय युनियन फाय टू इन्फिनिटी. ओके, सो ह्याच्यावर मी डायरेक्टली माझा आन्सर काय सांगू शकतो, बघा, आहे का असं ऑप्शन, सॉरी इथे मायनस इन्फिनिटी मायनस फाय येईल, मायनस इन्फिनिटी टू मायनस फाय मॉड आहे, सो पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही ओपन होणार आहे. सो ऑप्शन नंबर सी माझा करेक्ट असणार आहे, जे की एक्स बिलॉंग्स टू मायनस इन्फिनिटी टू मायनस फाय
युनियन मैनस थ्री टू थ्री युनियन फाय टू इन्फिनिटी बघा एक दोन आणि तीन तिन्ही ब्रॅकेटचं युनियन आहे बाकी आहे आता हे फक्त समजून घेणार की स्टेप आहे बाकी तर हे नॉर्मली आपण जे फॉलो करतोय तेच फॉलो केलं ठीक आहे नेक्स्ट बघूया चला ओके नेक्स्ट हे तुम्ही सोडवू शकता मी तुम्हाला जस्ट कसं सोडवायचं ही पद्धत समजावून सांगतो बाकी तर इझी आहे सो मॉड्युल्स ओपन करायचं आहे एकदा ह्यानी आणि एकदा या पद्धतीने हे दोन्ही इक्वेशन्स सॉल्व्ह करा तुम्हाला तुमचा आन्सर मिळून जाईल सो आन्सर आहे 3/4 1 युनियन 1 to infinity पेपरमध्ये 34 होतं ते मी तुम्हाला क्लिअर आउट करेनच ओके केलेलं आहे ऑब्विसली की 34 नाही 3/4 आणि तुम्हाला इथे कळलेलं असणार आहे ओके चला नेक्स्ट बघूया हे सोडवा आणि काय अडलं तर विचार बिंदास काही हरकत नाही ठीक आहे नेक्स्ट बघा मॉड ऑफ x-2/(x-2) <0 ठीक आहे सोल्युशन सेट ऑफ दिस विचारलेलं आहे आता इथे ऑब्विसली एक मॉड आहे एक नाही आहे सो मी दोन कंडिशन प्रमाणे ओपन करणार ते म्हणजे एकदा x > 2 एकदा x < 2 जेव्हा > 2 असेल तेव्हा तर प्रॉब्लेम नाही आहे पॉझिटिव्ह ओपन होईल सो आन्सर काय येणार आहे 1 पण जेव्हा < 2 असेल तेव्हा निगेटिव्ह ओपन होणार आहे सो x - 2 आन्सर येणार आहे -1 ओके आता कंडिशन दिले < 0 सो ही कंडिशन माझी व्हॅलिड होते सो मी डायरेक्टली म्हणू शकतो फॉर दिस कंडिशन दिस इज व्हॅलिड सो माझं ऑप्शन काय असणार आहे -∞ to 2 ओके मायनस कारण की कुठल्या कंडिशन साठी ट्रू होते माझी less than 2 साठी म्हणजे काय -∞ to 2 साठी ओके सिम्पल आहे फार काय सोल्युशन वगैरे काय याच्यात नाहीये फक्त कळलं पाहिजे एकदा पॉझिटिव्ह ओपनिंग होते तेव्हा 1 आहे ऑब्विसली 1 चालणार नाही माझी less than 0 ची कंडिशन आहे इथे ठीक आहे आणि इथे -1 आहे सो less than 0 आहे पण ती कशासाठी आली माझी वेन एक्स इज less than 2 सो -∞ to 2 नेक्स्ट काय आहे > 2 दिलेलं आहे ठीक आहे आता इथे मी काय काय करू शकतो ते आपण इथे ट्राय आउट करूया चला इथे आपल्याला आर वगैरे बरेच काय काय देऊन ठेवलेलं आहे आता ऑब्विसली मला इथे ओपनिंग करताना बघा दोन गोष्टी ओपन करू शकतो मी दोन्ही साईडनी पहिला तर एकतर हे आणि x + 1/x < -2 या पद्धतीने ओपन करू शकतो ओके सो आता इथे जेव्हा मी विचार करतो ह्या कंडिशनचा तेव्हा दिस विल बी ट्रू फॉर ऑल ऑफ आर ओके दिस विल बी ट्रू फॉर ऑल द व्हॅल्यूज फॉर x > 0 बट x > 1 अँड दिस विल बी ट्रू फॉर x < 0 वेअर x > -1 ठीक आहे या दोन कंडिशन्स मी याच्यावर इझिली सांगू शकतो तर असं जर आहे तर ऑब्विसली इथे मी काय करून म्हणू शकतो r - -1, 0 आणि 1 ज्या गोष्टी मला चालणार नाही आहेत त्या मी एलिमिनेट केल्या बाकी मला कुठल्याही गोष्टी इथे चालू शकतात ठीक आहे बाकी मला कुठल्याही व्हॅल्यू चालतील फक्त मला काय आहे की ह्या तीन व्हॅल्यूज मला चालणार नाहीत बाकी सगळ्या व्हॅल्यूज ह्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करून मला चालणार आहेत सो मी डायरेक्टली काय केलं ते तिन्ही व्हॅल्यूज एलिमिनेट केले बाकी ऑल व्हॅल्यूज आर फिजिबल सो डेफिनेटली माझा ऑप्शन नंबर बी इथे करेक्ट ऑप्शन असणार आहे ठीक आहे सो चेकआउट करा डिरेक्टली कसं प्रत्येक वेळी सोडवतच बसलं पाहिजे अशातली काही गोष्ट नाही आहे तुम्ही डिरेक्टली कंडिशन वाईज सुद्धा या गोष्टी क्लिअर आउट करू शकता ठीक आहे चला नेक्स्ट बघूया ओके आता हे बघा हे इंटरेस्टिंग आहे x - 1 + x - 2 इंटरेस्टिंग आहे फक्त लेंथी आहे हे पण तुम्हाला सांगतो ओके आता दिलेलं काय बघा असे काही काही इक्वेशन दिले सोल्युशन सेट फाइंड करायचं आपण 2 याचं तर फाइंड केलं होतं 2 होते तेव्हा कंडिशन किती आलेलं आपण 3 कंडिशन होत्या इथे काय 4 कंडिशन येणार आहेत ओके सो पहिली गोष्ट म्हणजे बघा काय येणार आहे x = 1, x = 2, x = 3 अशा कंडिशन येणार आहेत चला केस नंबर 1 लिहून घेऊया x < 1 ठीक आहे ही पहिली केस झाली माझी सेकंड केस आता इथे फक्त तुम्हाला मी केसेस लिहून देतो 2 < 3 and 4 x > 3 सो अशा तीन केसेस माझ्या इथे येणार आहेत x < 1, x < 2 > 1, x + 3 > 2 and x > 3 ठीक आहे आता ह्या तीन केसेस आल्यानंतर काय मला ब्रॅकेट ओपनिंग आणि क्लोजिंग कसे पॉझिटिव्ह असणार की निगेटिव्ह तेवढं फक्त बघायचंय आता ह्या कंडिशन साठी
ऑल थ्री निगेटिव, तीन ही ब्रैकेट निगेटिव ओपन होना है। आता ह्या कंडीशन साठी टू आणि वन चेक केले तर बघा, पहिला ब्रॅकेट पॉझिटिव्ह ओपन होईल, सो फर्स्ट ब्रॅकेट पॉझिटिव्ह, ठीक आहे, सेकंड ब्रॅकेट निगेटिव्ह, थर्ड ब्रॅकेट ऑल्सो निगेटिव्ह, ओके। बघा मी तेच समजून सांगतोय, तिन्ही ब्रॅकेट इथे निगेटिव्ह, इथे पहिलं पॉझिटिव्ह, दोन निगेटिव्ह ओपन होणार आहे, ठीक आहे। आता नेक्स्ट मध्ये बघितलं तर टू टू थ्री आहे, टू टू थ्री मध्ये चेक केलं तर ऑब्व्हियसली फर्स्ट विल बी पॉझिटिव्ह, सेकंड विल बी पॉझिटिव्ह, बट थर्ड विल ओपन निगेटिव्ह, ओके। सिमिलरली लास्ट ऑब्व्हियसली इझी आहे, ऑल ब्रॅकेट्स विल ओपन पॉझिटिव्ह, ठीक आहे। आता तुम्हाला बाकी काही करायचं नाही आहे, जसं आपण मागचं एक्झाम्पल सोडवून घेतलं ते म्हणजे सेकंड दोन ब्रॅकेट्स होतं, दोन मॉड्यूल असतं होतं, सिमिलरली त्या पद्धतीने सोडवायचं आहे। एकदा सगळे निगेटिव्ह ओपन करायचे, बघायचं मॅच करून कंडिशन सोबत की सोल्युशन येतंय की नाही, इथे पुन्हा सेम आणि तसं करून फायनली तुम्हाला आन्सर मिळून जाईल। ते आन्सर काय होतं तुमचं ते चेकआउट करून घ्या, एकदा क्लिअर आउट करून घ्या आन्सर। माझ्याकडे इथे आता आन्सर की नाही आहे, पण सोडवल्यानंतर ऑब्व्हियसली तुम्हाला इथे आन्सर मिळून जाईल, ठीक आहे। जर बघा नाही जमलं तर विचारा, काही हरकत नाही, पण मेथड अगदी सेम आहे आणि कसं सोडवायचं आहे हे क्लिअर आउट करून दिलं। आता फक्त तुमची म्हणतात ना प्लस मायनसची स्किल वापरायची आहे, बाकी काही करायचं नाहीये, ओके। चला नेक्स्ट बघूया। बरेच एक्झाम्पल एकामेकावरती डिपेंडच होते। आता हे सुद्धा एक्झाम्पल ओके, अगदी सेम एक्झाम्पल आहे जे आपण ह्याच सोल्युशन सेट मध्ये बघितलेलं आहे। बघा एक्स स्क्वेअर प्लस टू थ्री एक्स ही पहिली इक्वेशन, त्यानंतर थ्री एक्स लेस दॅन इक्वल टू टू एक्स स्क्वेअर मायनस फाय। आता मी जसं म्हटलं टू एक्स स्क्वेअर मायनस फाय इकडे घ्या, म्हणजे तुम्हाला बेटर होईल ही इक्वेशन नंबर टू। दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करा, तुम्हाला तुमचा आन्सर मिळून जाईल, ठीक आहे। सो अगदी सेम बेस होईल, म्हणजे ज्यांचे पहिले प्रॉब्लेम जर बरोबर आले असतील तरी शेवटचे तर सर्वच बरोबर असणार आहे, ठीक आहे। सो रिलेटिव्हली खूपच सिम्पल होतं। आता नेक्स्ट बघूया, जरा नेक्स्ट काय दिलेलं आहे। नेक्स्ट दिलेलं आहे मॉड ऑफ एक्स मायनस वन लेस दॅन इक्वल टू थ्री, ओके। आणि इथे दुसरं काय दिलंय, मॉड ऑफ एक्स मायनस वन ग्रेटर दॅन इक्वल टू वन, सेट ऑफ व्हॅल्यूज, ओके। काही हरकत नाही आहे, ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे, आपण सॉल्व्ह आउट करून घेण्याचा प्रयत्न करूया। पहिली गोष्ट म्हणजे ही, ह्याला ओपनिंगची पद्धत तुम्हाला माहिती असेल, ए एक्स मायनस ए वगैरे एक्स मायनस आर या गोष्टी तुम्हाला माहिती असणार आहेत की हे ओपन कसं करायचं, ठीक आहे। इथे 3 प्लस वन ऑब्विसली एक्स येणार आहे, इथे 1 मायनस 3, ओके। या पद्धतीने तुमचे ओपन होणार आहेत ब्रॅकेट। आता लक्षात घ्या, याच्यावरून तुम्ही आन्सर काढा तर इथे कंडिशन चेंज होते, बरोबर आहे। हे लेस देन साठी होतं, ग्रेटर देन साठीची कंडिशन कशी आहे ते सुद्धा चेकआउट करून घेऊया। चला एक्स विल बी लेस देन इक्वल टू 1 मायनस 1 आणि एक्स विल बी ग्रेटर देन इक्वल टू 1 प्लस 1, सो एक्स विल बी लेस देन इक्वल टू 0, एक्स विल बी ग्रेटर देन इक्वल टू 2, ठीक आहे। आणि इथे काय येणार आहे मायनस टू 4, सो इथे मी मायनस 1, ओके, काही गरज नाही आहे। आता ह्याच्यावर मला ऑप्शन चेकआउट करायला लागणार आहे माझा, ऑप्शन नंबर बघा आपण कुठला बरोबर असणार आहे, मायनस 2 टू 0, ऑब्व्हियसली ऑल विल बी इन्क्लुडेड कारण की सगळेच इथे इक्वल टू आहे, सो मायनस 2 टू 0 विल बी इन्क्लुडेड युनियन 2 टू 4, सो ऑप्शन नंबर सी इज युअर करेक्ट ऑप्शन, ऑप्शन नंबर सी इज युअर करेक्ट ऑप्शन। सो वन स्टेप क्वेश्चन होता, फक्त तुम्हाला हे ए प्लस आर किंवा ए प्लस बी जे काही तुम्ही टर्म माइंड करता किंवा एक्स प्लस ए किंवा एक्स प्लस आर त्या पद्धतीने हे ओपनिंग आणि क्लोजिंग फक्त मॉड्यूलर जमलं ना की बाकी सगळे एक्झाम्पल इझिली जमतात, ठीक आहे। चला नेक्स्ट बघूया, एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी एक्स प्लस ए बी लेस दॅन 0 वेर ए इज लेस दॅन बी, ठीक आहे, एकदम सिंपल आहे। आता हे जर मी सोडवायचा प्रयत्न केला तर काय येणार आहे, एक्स प्लस ए आणि एक्स प्लस बी इज लेस दॅन 0 येणार आहे, ठीक आहे। ह्याचं जे कन्वर्जन इथे वरती आहे, सो ऑब्व्हियसली एक्स विल बी इक्वल टू मायनस ए अँड एक्स विल बी इक्वल टू मायनस बी, सो लेस दॅन ए म्हटल्यावरती काय येणार आहे, मायनस एक्स बिलॉंग्स टू मायनस बी टू मायनस ए बिकॉज इट इज लेस दॅन कंडिशन, ठीक आहे। सो इझिली आहे, ग्रेटर दॅन असतं तर कुठून तरी मायनस इन्फिनिटी पासून गेलं असतं, पण लेस दॅन असल्यामुळे कसं आहे मायनस बी टू मायनस ए तुमचा आन्सर येणार आहे, सो ऑप्शन नंबर सी विल बी करेक्ट ऑप्शन, ओके। सो सिम्पल होता, रिलेटिव्हली पेपर पूर्णपणे सिम्पल होता, तरी सुद्धा कसं आहे की काही एक्झाम्पल्स आहेत जे तुम्हाला जर कठीण वाटत असतील की बाबा नाही आम्हाला म्हणतात ना हे सोडवायला जमले नव्हते, तर असं काही नाही की डिफिकल्ट होते,
थोडंसं प्रॅक्टिसचा विषय आहे, तुम्ही इझिली ते गोष्टी कव्हरिंग करून घेऊ शकता. ठीक आहे. आणि जे काही सांगितलेले आहेत आता बरेच एक्झाम्पल मी सोडवले इथे जवळजवळ, मॅक्सिमम तर एक्झाम्पल सोडवून झाले, आणि जे सोडवून दिलेले नाही त्याची सर्व पद्धत आणि क्लिअर आउट करून दिलेले की कसं सोडवायचं आहे. सो तुम्ही प्रयत्न कराल ह्या गोष्टीवरून तर खूप बेटर आहे, कारण लक्षात घ्या शेवटी हा लेसन तुम्हाला पुढे सुद्धा युजफुल होणार आहे. सो जे फॉर्म दिलेला आहे प्रॉपर फॉर्मॅट दिलेलं आहे की ह्या पद्धतीने पुढे कंटिन्यू करा, सोडवून बघा. जर चुकलं असेल तर उत्तर बरोबरच असेल तर छानच आहे, काही हरकत नाही आहे. पण तरी काही अडलं या सोल्युशन बघितल्यानंतर सुद्धा काही प्रॉब्लेम वाटला की सर मला हे प्रॉब्लेम नाही जमलं किंवा, तरी सुद्धा विचारायला फ्री राहा. कारण लक्षात घ्या असं नाही की सरांनी सोल्युशन व्हिडिओ टाकला आता परत कसं सोल्युशन विचारायचं, मग मला काही येतं की नाही असं सरांना वाटेल, मला काही वाटत नाही. शेवटी तुम्ही स्टुडंट्स आहात, लक्षात घ्या तुम्हालाच गोष्टी क्लिअर आउट करून घ्यायच्यात. सो कुठलाही असेल प्रॉब्लेम अप टू 51 to 75 कुठलाही प्रॉब्लेम जो सोडवून दिलेला आहे त्यातही अडचण आली तरी सुद्धा तुम्ही विचारा, काही हरकत नाही. बाकी पेपर सोपा होता, चांगले मार्क तुम्हाला पडलेले असते. ठीक आहे, चला नेक्स्ट डिस्कशन मध्ये भेटूया. लॉग आहे तुमच्या. थँक्यू.